अनुभव होता आणि एक स्वप्न होतं पहिल्यापासून की एक कधीतरी आपल्याला मोदीजींना भेटायला भेटावं, भेटण्याची संधी भेटावी किंवा त्यांच्याशी बोलण्याची संधी भेटावी. तर ते एक स्वप्नवत अनुभव होता असं मी म्हणेल. की परवा मला फोन आला की मोदीजींशी तुम्हाला संवाद साधण्याची संधी भेटेल, तर तेव्हा मला खरंच विश्वास नव्हता बसत की आपल्याला ही संधी भेटेल की नाही भेटेल. परंतु जेव्हा काल पुन्हा फोन आला, दिल्लीवरनं फोन आले, तेव्हा खात्री झाली की अरे आपल्याला त्यांच्याशी बोलण्याची संधी भेटते. आणि म्हणजे खूप आनंद झाला, खूप छान वाटलं. त्यांनी मला म्हणजे ज्यांच्याशी ज्या ज्या व्यक्तींशी ज्या ज्या सरपंचाशी त्यांनी संवाद साधला, त्यांनी मेनली की करोना संदर्भात तुम्ही काय करत आहात, गावामध्ये करोनाची काय स्थिती आहे त्याची माहिती घेतली, त्याचा आढावा घेतला, तुम्ही काहीतरी वेगळं इनोव्हेटिव्ह केलं आहे का याची माहिती घेतली. परंतु मला सगळ्यात जास्त त्यांची गोष्ट जी आवडली अशी म्हणता येईल ती अशी की त्यांची जी बोलण्याची सहजता आहे, की मला खूप टेन्शन आलं होतं आधी की अरे मोदीजींशी आपल्याला बोलायचं आहे, खूप एक एक नर्वस झाले होते. परंतु त्यांच्याशी बोलताना असं कुठेही मला वाटलं नाही आहे की ते एक देशाचे पंतप्रधान आपल्याशी बोलत आहेत. मला एक एक आपल्या जवळचीच कोणतरी व्यक्ती आपल्याशी इतक्या सहजतेनं आणि छान प्रकारे बोलत आहे, त्यामुळे ते टेन्शन माझं निघून गेलं, म्हणजे छान वाटलं मला ते. निश्चितच त्यांनी पहिल्यांदा माझ्या गावात मी काय काय केलं आहे की सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा काय काय उपाययोजना केल्या आहेत करोना संदर्भात त्याची विचारपूस केली, त्याची माहिती घेतली. त्याच्यानंतर त्यांनी की किसानों के जो म्हणजे किसान लोक किंवा शेतकऱ्यांसाठी तुम्ही भाजीपाला विक्री किंवा त्यांचं जे हे असेल त्याच्यासाठी तुम्ही काय करत आहात असं त्यांनी विचारलं. ते ई नाम की आपण जे बघतो की ई नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट आहे त्याचा तुम्ही वापर करत आहात का, ऑनलाईन गोष्टींचा वापर करत आहात का, किंवा शेतकऱ्यांसाठी जे ऑनलाईन मार्केट आहे त्याचा तुम्ही वापर करावा. म्हणजे मोदीजींचा जास्त भर असा होता की तुम्ही युवक आहात, तुम्ही युवा आहात, तर तुम्ही जास्तीत जास्त ऑनलाईन गोष्टींचा वापर करून या लॉकडाऊनच्या काळात त्याचा फायदा घ्यावा. की आपण बघतच असाल की जे अमेरिका किंवा युरोपमधले जे प्रगत देश आहेत ते सुद्धा करोनाच्या बाबतीत त्यांनी हात टेकलेले आहेत. आणि भारत हा देश सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश असूनही भारत खूप चांगल्या प्रकारे या संकटाचा सामना करत आहे. तर आपण म्हणतो ना की एक मोदीजी किंवा आपला देश पूर्ण जगाला एक दिशा दाखवण्याचं काम करत आहे. तर त्या संदर्भात मी एक कविता केली होती जी मी तुम्हाला ऐकू इच्छिते. कोशिश जारी है और हिम्मत बरकरार है, सिर पर है इस दुनिया पर छाने का फितूर, मुझे किस्मत पर भरोसा नहीं अपने मेहनत पर है, एक ना एक दिन ये हालात बदलेंगे ज़रूर, एक ना एक दिन ये हालात बदलेंगे ज़रूर. तो ही कविता मी मोदीजींना ऐकवली की ज्याच्यातून कोरोना संदर्भातच्या स्थितीतून ज्या आपण संकटातून निश्चितच बाहेर येऊ हा एक विश्वास व्यक्त केला. निश्चितच उंचावेल की मोदीजींनी जो संवाद साधला की आज लॉकडाऊन असतानाही त्यांनी प्रत्येक देशातले लाखो सरपंच, लाखो लोक ग्रामीण भागातली याच्याशी जोडली गेली होती. तर निश्चितच कोरोना संदर्भात जे जे आम्ही सगळ्या सरपंचांनी वेगवेगळे मार्ग, वेगवेगळ्या सूचना केल्या किंवा वेगवेगळे जे पर्याय सांगितले त्याचा निश्चितच सगळ्या देशातील जनता किंवा सगळ्या देशातील सरपंच त्याचा वापर करतील अशी मला खात्री आहे.